कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने सोमवार को मीडिया से बात करते हुए साफ कर दिया कि विधानसभा चुनाव के नतीजे आने पर मुख्यमंत्री पर चर्चा होगी। पटोले ने कहा कि हर पार्टी के कार्यकर्ताओं को लगता है कि उनकी पार्टी के नेताओं का मुख्यमंत्री बनना स्वाभाविक है। हम महाविकास आघाड़ी में बैठेंगे और चुनाव के बाद ही इस पर फैसला लेंगे। भाजपा सरकार की छवि खराब करने का काम करी है, लोग पछता रहे हैं। अगर कार्यकर्ताओं के बीच चर्चा होती भी है तो वह बहुत महत्वपूर्ण नहीं है। बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री भाव आहे, स्वाभाविक आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल। आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात राजधानी करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतो की भाजप आणि भाजपप्रणित सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलिन करण्याचं काम जे करतात आहेत, शिवद्रोही लोक आहेत। आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्वाचे आहे। खाली खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आता तो विषय आमच्यासाठी आज महत्वाचा नाही। लोकसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, तुमच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या। समजा तुम्हाला संधी मिळाली, हायपोथेटिकल आहे, संधी मिळाली तर तुम्ही स्वीकाराल का, हा प्रश्न आहे। मी जर तरवर विश्वास ठेवत नाही, मी कर्मावर विश्वास ठेवतो। आणि आज माझ्यासाठी माझा महाराष्ट्र, माझ्या महाराष्ट्राचा शेतकरी, माझ्या राज्यातले तरुण आणि गरीब हे आमच्यासाठी महत्वाचे आहे। विचार महत्वाचा आहे। शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार वाचवणं, शेतकरी वाचवणं, तरुणांना न्याय देणं, गरीबाला न्याय देणं, मध्यमवर्गाला न्याय देणं ही आमची भूमिका आहे, ती आमची प्रायोरिटी आहे। म्हणून ते कर्म महत्वाचं आमच्यासाठी। काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून दावा आहे काय मुख्यमंत्री पदावर का सोडलेला आहे काँग्रेस पक्षानं, तुम्ही नाही? पक्षाने सोडायचा दावा आणि हा विषय नसतो। आता ही चर्चेचा विषय नाही। लोकशाहीमध्ये जनता आपल्या मताने सरकार बनवते आणि त्याच्यामुळे जर तरवर आता तुम्ही न जाता महाराष्ट्राची अवदशा जी या लोकांनी करून ठेवली आणि विकासाचं जे मॉडेल महाराष्ट्र असं सांगतात, रस्त्याने चाललेला ट्रक सुद्धा रस्त्याच्या आतमध्ये घुसून जातो, गड्डा पडतो, हा महाराष्ट्राचा विकास आहे का? आणि स्वतः महामहिम राष्ट्रपती महोदयांनी त्याच्यावरची टिप्पणी केलेली आहे। तरी आज भाजपच्या आणि त्यांच्या जे सत्तेमध्ये लोक आहेत एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये ते सांगतात की आम्ही तेवढा विकास केला ते कोणीच केला नाही। अशा पद्धतीचा हा नकली विकास, भ्रष्टाचारी विकास हा जो यांचा आहे तो महत्वाचा आहे। आणि त्याच्यासाठी यांना उघड करणं, यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणं ही भूमिका आमची आहे। म्हणून आम्ही आमचं लक्ष पूर्ण त्या विषयावर आहे। नागपुर में हुई बैठक में पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने नाना पटोले को मुख्यमंत्री बनाने की मांग की। इस पर प्रतिक्रिया देते हुए नाना पटोले ने कहा कि मैं उस पर विश्वास नहीं करता हूं, मैं कर्म में विश्वास रखता हूं। मेरे लिए महाराष्ट्र के युवा किसानों का सवाल महत्वपूर्ण है। सोच को बचाने के लिए, किसान को पढ़ने के लिए, युवाओं को गरीबी को न्याय दिलाने के लिए हम काम करते हैं। बघा, सरकार मध्ये अनेक लोकांना जे आश्वासन देऊन खोक्याचं जे सरकार झालं ते आश्वासन पुरतं ते करू शकले नाही। त्यामुळे त्यांच्या जे आता सिटिंग आमदार आहेत काही दिवसासाठी त्यांच्यामध्ये मोठा रोष आहे। आणि खरं तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका या सरकारने न घेणं आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थातल्या नेतृत्वाला संपवणं आणि त्या भागाच्या विकासाला संपवणं हे जे पाप या लोकांनी केलेलं आहे। त्यामुळे या सत्ता पक्षातले जे खालचे मग महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, या कार्यकर्त्यांमध्ये पण मोठा राग आहे। आणि हे सत्तेत पुन्हा आले तर हे कधीच निवडणुका घेणार नाही आणि प्रशासक आणि हे सरकार हीच लुटमार या ठिकाणी करेल आणि त्या भागाचा विकास होणार नाही ही भीती सुद्धा भाजप आणि त्यांच्या सोबत्यांच्या लोकांमध्यात आहे। आणि त्यामुळे हे सगळे परिणाम दागिन्यामध्ये बसलेल्या लोकांना भोगावच लागणार आहे। तिढा निर्माण करून कुठेतरी अजित पवारांना बाहेर काढलं जात आहे आणि त्यांनी स्वतंत्र लढवाच्या पद्धतीची रणनीती चक्रव्यूह आखलं जात आहे। बघा, महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे, मी गेल्या 6 महिन्यापासून सांगतोय, अजून पुढे काय होतं ते बघा।
तुमचं जागा वाटप मुंबई आणि विदर्भातील जागा वाटपामध्ये कुठेतरी तफाव हे वाद आहे असं विटा सागडीमध्ये धरत आहे अशी चर्चा आहे. आता प्रायोगिक जेव्हा प्राथमिक चर्चा होतात त्यावेळेस प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं जागेवर दावा करतो आहे आणि त्या दाव्यामध्ये त्याला तेढा तिढा नाही तो सामोपचाराने आम्ही सोडू अशा पद्धतीचा प्रयत्न सुरू आहे. कधीपर्यंत जागा वाटपाचा निर्णय घेऊ महाराष्ट्राच्या 10 दिवसापर्यंत सगळ्या जागा वाटपाचा निर्णय होईल. नागपुरात तुम्ही 6 जागांचा काल आढावा घेतला, 6 जागा लढण्यावर ठाम आहे. बिलकुल ह्या जागा परंपरागत काँग्रेसच्या आहेत आणि त्याच्यामुळे 6 जागा काँग्रेस लढाव्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि आमचा जो बेसिक आहे की मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावा त्याच्यामध्ये मेरिट हा काँग्रेसच्या फेवरला जातो. एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट.